Friends, we have to learn any language. We have to speak or learn any language. We must know the subject and verb of that language. And for that purpose, we must know the tenses of that language. Student, remember this thing. We are going to learn English as a third language. So, we must know the subject and the verb of the sentence. And for that purpose, we have to make a lot of practice. So that, first of all, we are going to learn tenses in English. In English, there are three main types of tenses. Students, in English, there are present tense, past tense, and future tense. There are three main types of tenses. And each tense has four subtypes. तर एखादी क्रिया भूतकाळ वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळात आहे हे दाखवण्याचे काम टेन्स करत असतो आणि म्हणून त्याची विभागणी या तीन काळांमध्ये करण्यात आली आहे तर सर्वप्रथम आपण या टेन्स समजून घेत असताना आपण सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स या सर्वप्रथम प्रेझेंट टेन्स पाहूया आणि प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार याची माहिती घेऊया तर पहा सर्वप्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचा मराठीत अर्थ आहे साधा वर्तमानकाळ आणि त्याच्यासाठी जो सेंटेन्स कंस्ट्रक्शन किंवा सूत्र आहे कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक व तर सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्स मध्ये चार उपप्रकार समजून घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर आपण आता सिंपल प्रेझेंट टेन्स कडे जाऊया सिंपल प्रेझेंट टेन्स ची माहिती मिळवूया तर पहा सिंपल प्रेझेंट समजून घेताना मी सर्वप्रथम दोन वाक्य या ठिकाणी स्क्रीनवर घेतलेली आहेत आय राईट अ पोयम सूत्र आहे त्याचं किंवा त्याची रचना आहे वाक्य रचना कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म त्यानंतर दुसरा वाक्य घेतलंय सी सिंग्स ए सॉन्ग कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दोन ठिकाणी दोन्ही वाक्याची क्रियापद दिल्या त्यामध्ये सुद्धा मी परत एक बदल केलेला आहे का राईट या क्रियापदाखाली अंडरलाईन नाही आणि सिंग्स या क्रियापदाखाली अंडरलाईन आहे आणि त्या क्रियापदाच्या मुख्य रूपाबरोबरच यस हा प्रत्यय लागलेला आहे सर्वप्रथम समजून घ्यावा शॉर्ट फॉर्म यस फॉर सब्जेक्ट फी फॉर वर्ब फी वन फॉर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब फी टू सेकंड फॉर्म ऑफ वर्ब फी थ्री थर्ड फॉर्म ऑफ वर्ब अँड ओ फॉर ऑब्जेक्ट Now, आता आपण पाहिलं जे दुसरं वाक्य पाहिलं होतं का त्या वाक्यात क्रियापदाला यस प्रत्यय का लावलाय कारण इंग्रजी भाषा शिकताना इंग्रजी भाषेमध्ये सर्वनामानुसार क्रियापदाच्या रूपात साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या रूपानुसार क्रियापदाच्या रूपात थोडा बदल होत असतो तर पाहूया त्याच्यासाठीच एक टेबल या ठिकाणी दिलेलं आहे पर्सन सिंग्युलर अँड प्लुरल तर साध्या वर्तमान काळासाठीचाच हा टेबल आहे साध्या वर्तमान काळात करता जर फर्स्ट पर्सन मध्ये असेल तर क्रियापद आय प्ले असं होतं आणि प्लुरल असेल तर वी प्ले असं होतं फॉर सेकंड पर्सन सिंग्युलर इज यू प्ले अँड प्लुरल इज यू प्ले बट फॉर द थर्ड पर्सन ही प्लेज सी प्लेज म्हणजेच लक्षात घ्या साध्या वर्तमान काळात करता जर तृतीय पुरुषी एक वचनी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो अँड फॉर प्लुरल दे प्ले म्हणजे अशा प्रकारे क्रियापदात बदल होतो या ठिकाणी मी हिट वाक्य घेतलेलं नाहीये का नाही घेतलं तर हिट हे सर्वसाधारणपणे लहान मूळ वस्तू किंवा प्राणी याच्या बाबतीत वापरलं जातं आणि जर इथं इट प्लेज असं म्हटलं असतं मग कोण खेळतंय लहान मूल वस्तू का प्राणी त्याच्यामुळं ते वाक्य योग्य वाटत नाही म्हणून ते मी या ठिकाणी घेतलेलं नाही आहे पण सर्व याही पुढं पाहूया तर आपल्याला आपल्या कोर्सचं नाव आहे इंग्लिश ग्रामर कम स्पीकिंग स्कोर म्हणून सर्वप्रथम त्याचा यूज करायचा कधी हे आपल्याला पाहायचंय तर सर्वसाधारणपणे साधा वर्तमान काळ कधी वापरायचा सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू शो हॅबिच्युअल ॲक्शन अँड टू टेल द युनिव्हर्सल ट्रूथ
लक्षात घ्या, साधा काळ कधी वापरायचा, साधा वर्तमान काळ जी क्रिया सरावाने किंवा नियमितपणे घडत असते, मीन्स सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू शो हॅबिच्युअल ॲक्शन, सतत घडणारी क्रिया, सातत्य दाखवणारी क्रिया, एखादी क्रिया नेहमी नेहमी पण या क्षणाला नाही, अशी क्रिया दाखविण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो, किंवा युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी सुद्धा या साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. मग कधी वापरायचा, तर मी आता तुम्हाला थोडक्यात त्याचा वापर कसा करायचा त्याच्यासाठी काही वाक्य सांगतो. हा तर पहा, मी आता सांगितलं होतं का ज्या क्रिया सवयीनं किंवा नियमित घडत असतात, तर सवयीनं किंवा नियमित घडणाऱ्या क्रिया म्हणजे थोडक्यात आपल्या दैनंदिन परिचयाचा आपला डेली रुटीन पाहूया. पहा मी वाक्य सांगतो, आय गेट अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग, देन आय ब्रश माय टीथ, देन आय टेक बाथ, आफ्टर दॅट आय रीड न्यूज पेपर, सम आय रीड सम इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट न्यूज पेपर, न्यूज फ्रॉम इंग्लिश पेपर, देन आय स्टडी फॉर सम टाईम, आफ्टर दॅट आय गो टू स्कूल फॉर एक्स्ट्रा स्कॉलरशिप क्लासेस, आवर स्कूल बिगिन्स ॲट 11 o'clock, then at 6 o'clock I returns home from school. In this way, अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटना या साध्या वर्तमान काळात वापरू शकतो. आणखी काही इतरांच्या बाबतीतल्या घटना आपण सांगू शकतो, माय फादर वर्क्स इन द फार्म, माय मदर वर्क्स इन द किचन, माय यंगर ब्रदर हेल्प्स मी इन माय स्टडीज, माय सिस्टर हेल्प्स माय मदर इन द किचन. इन दिस वे अशा प्रकारे आपण या वाक्यांचा वापर करू शकतो. आता काही वाक्य मी आपल्यासमोर पुन्हा एकदा घेतलेली आहेत, ती पहा. साध्या वर्तमान काळातली, आय प्ले क्रिकेट, वी ईट ॲपल्स, यू राईट अ स्टोरी, यू सिंग ए सॉन्ग, ही गोज टू टेम्पल एव्हरी डे. या ठिकाणी एक बदल केला आहे, आपलं सूत्र होतं यस प्लस ही वन प्लस ओ, तर या ठिकाणी मात्र ही गोज टू टेम्पल एव्हरी डे, या ठिकाणी ऑब्जेक्ट येत नाही, याची वाक्याची रचना आहे यस प्लस व्ही वन प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. रमेश गोज टू स्कूल एव्हरी डे, सी रीड्स द टाइम्स ऑफ इंडिया डेली, राधा रीड्स नॉवेल, दे वर्क इन द फार्म. अशा प्रकारे वाक्याच्या रचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत, या सर्व सर्वनामानुसार दिलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, यानंतर आपल्यासाठी असाइनमेंट दिलेलं आहे. आपण काय करायचंय, हा जो टेबल दिला आहे त्या टेबलमध्ये क्रियापदाची 4 रूपं आहेत, ती किमान 30 लिहा, जास्तीत जास्त वाक्याचा सराव करा. जास्तीत जास्त वाक्याचा सराव केल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टेन्स पाहूया,